खूप खूप स्वागत आहे तुमचं. आता आपण होऊ दे धिंगाणा या नवीन शो साठी जमलेलो आहोत. तुम्ही किती धिंगाणा घालताय आणि किती शो एन्जॉय करताय? अरे खूपच, म्हणजे खरंच फारच मज्जा येते, कारण आम्हाला एकतर कुठल्याच गोष्टी माहीत नाही आहेत, काय होणार आहे काय नाही होणार आहे, त्यामुळे सगळंच असं एक जादूच्या कोतडीत न वर येतं आहे. एक एक पान ओपन होतं आहे तसं तसं. खूपच मजा येते. जनरली ना मराठी आणि हिंदी अशा दोन्ही गाणी मिक्स असतात, पण इथे या शोमध्ये फक्त मराठी गाणी आहेत. तर तुम्ही काही वेगळी तयारी केलेली होती का इथे येण्याआधी? अशी तयारी असते गाणी, कुठली मराठी गाणी अशी आठवून ठेवायला किंवा? नाही नाही, मराठी गाणी आठवण्याची आपल्याला खरं तर गरज नाही. मराठी गाणी कधी कुणी सांगितली तरी, फक्त माझा जरा लिरिक्सचा प्रॉब्लेम होतो, पण मी कुटुंबासोबतच आल्यामुळे ते लोक मला सांभाळून घेतात. हो येस. आणि पण ह्या निमित्ताने तू प्रश्न खूप चांगला विचारलास, पण स्टार प्रवाहाचं अभिनंदन करू इच्छिते मी, कारण कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही इव्हेंट असो, मग गणपतीचा इव्हेंट किंवा स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्स किंवा कुठलाही कार्यक्रम, स्टार प्रवाहाचे रियालिटी शोज, ह्या प्रत्येक कार्यक्रमात स्टार प्रवाह मराठी गाण्यांनाच प्राधान्य देतं, आपल्या भाषेला जास्त प्राधान्य देतं. कारण ही गोष्ट आपण पुढे घेऊन गेलो नाही, आपली भाषा आपण पुढे घेऊन गेलो नाही, तर ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत व्यवस्थित पोहोचणार नाही का, त्यामुळे ह्या एका गोष्टीसाठी एक म्हणजे खास अभिनंदन स्टार प्रवाहाचं. तुमच्या दोघांचं एक आवडतं गाणं कुठलं आहे? तुमच्या दोघांचं कुठलंही मराठी आवडतं गाणं सांगा. किती मोठी मोठी माणसं आता लगेच आठवणार कुठलं गाणं खर तर आम्ही तयारी केली नाही कुठल्याच गेम साठी किंवा काय, तर नवीनच गोष्ट समोर येते. आणि आता कुक्कीचा आणि माझा एक छोटासा गेम झाला, ज्याची तयारी कधी कुक्की नाही केली नव्हती, मीही केली नव्हते, पण ह्यातनंच एक काहीतरी गमती घडतात आणि त्या सगळेजण एन्जॉय करतात त्या गमती, तर हीच मजा आहे. पत्रकार स्पेशल एपिसोड आहे तुमचा, पत्रकारांसोबतचा अनुभव सांगा. अरे काय, मी त्यांच्याबद्दल तर मी काय बोलू, कारण आम्ही सिरियल आम्ही आमच्या मालिकेसाठी दिवस रात्र काम करतच असतो, अगदीच नाही असं नाही, पण ते काम आमचं प्रेक्षकांपर्यंत किती चांगल्या प्रकारे पोहोचवता येईल, किंवा अप्पू प्रेक्षकांना माहिती आहे, पण मग ज्ञानदा प्रेक्षकांसाठी काय कशी आहे, हे जेव्हा प्रेक्षकांना जे कुतूहल असतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी आमचे सगळे पत्रकार मित्र मैत्रिणी आम्हाला मदत करत असतात वेळोवेळी. आमचा कुठलाही नवीन प्रोजेक्ट येत असो, ते एक अरे अरे असं 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 करत त्यांना इतका उत्साह असतो त्यांच्यात, की मग इंटरव्ह्यू घ्यायला येतील, प्रश्न विचारतील. ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे थँक्यू वगैरेची बातच नाही आहे. थँक्यू हा शब्दच खूप छोटा आहे. आणि हा अख्खा एक एपिसोड हा म्हणजे पत्रकारांसाठीचा स्पेशल एपिसोड आहे, त्याच्यामुळे आय एम व्हेरी ग्लॅड. त्यात एक नवीन आणि वेगळी गोष्ट अशी की जे पत्रकार कॅमेरा धरून मागे असतात त्या पत्रकारांना सुद्धा कॅमेरा समोर येण्याची संधी मिळाली आहे. आणि त्यांनी पण धमाल केली, डान्स केला तुम्ही सगळ्यांनी मिळून, तर आम्हाला बघताना काही जण आम्हाला पण बोलवत होते तुम्ही पण या, म्हटलं नाही आता तुम्हाला नाचताना बघायचं आहे. तर तुम्हाला काही प्रश्न विचारले गेली जी नेहमी तुम्ही विचारतात की तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला कसं वाटलं, हे तुम्हाला सांगायची संधी मिळाली या निमित्ताने, खूपच छान योग आहे. आता हे झालं शेवटचा प्रश्न, हे झालं पत्रकारांबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं पत्रकारांसोबतच महत्त्वाचे असतात ते म्हणजे तुमचे फॅन्स. तुमची प्रत्येक गोष्ट, तुमचे पर्सनल लाईफबद्दलचे सगळे अपडेट्स ते तुम्हाला ते शेअर करत असतात, त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांच्यासाठीही शब्द अपुरे पडतील. फॅन्सबद्दल काहीही बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील. म्हणजे स्टार प्रवाहाने एक हॅशटॅग तयार केला शप्पू, जो थांबतच नाही आहे. तो म्हणजे काय करू, त्यांनी तो ट्रेंडच सेट केला सगळ्या फॅन पेजेसनी. कारण आम्ही इतके आम्ही म्हणजे शशांक आणि अपूर्वाचं लग्न हे साधारण मालिका विश्वातलं सगळ्यात मोठं चालणारं शूटिंग होतं. एक दीड महिना येत आहेत आम्ही त्यांच्याबरोबर नाचतोय, ते आमच्याबरोबर नाचतात. ह्या सगळ्यामध्ये आम्ही पोस्ट करणं विसरत होतो किंवा मग तो हॅशटॅग वापरणं विसरत होतो, पण आमचे फॅन पेजेस काही ऐकायला मनात होते. त्याच्यामुळे म्हणजे अशा खूपच गोष्टींसाठी आमच्या फॅन पेजेसचा सपोर्ट. हॉटस्टारवर एपिसोड टेलिकास्ट होतो आधी, तर त्याचे स्क्रीनशॉट्स आणि आज काय घडणार आहे ह्याची जबाबदारी ते स्वतः घेऊन सगळ्यांना सांगतात, तर ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला पण त्यातनंच खूपदा कळतं की अरे हा एपिसोड टेलिकास्ट झाला वगैरे असं.
नमस्कार, मी ज्ञानदा रामतीर्थकर म्हणजेच ठिपक्यांची रांगोळी मालिकेतली तुमची सगळ्यांची लाडकी अप्पू, आणि माझ्या बरोबर आहे हा शशांक कानिटकर म्हणजेच चेतन वडनेरे म्हणजेच खडूस. सो तुम्हाला सगळ्यांना कानिटकर कुटुंबाकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावटा.